या दोन संघांमध्ये मात्र खेळ खेळला जात होता. तर मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना असेल बालयोग पैसारी वर्सेस श्री गणेश उरण. या दोन्ही संघांना विनंती आहे मैदान क्रमांक 2 साठी आपण उपस्थित व्हायचं आहे. तर मैदान क्रमांक 3 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी चौंडेश्वरी कडसुरे वर्सेस श्रीराम गडप या दोन्ही संघांना चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. तर मैदान क्रमांक 1 वर ट्राय ब्रेकर वर सामना सुरू आहे. तो सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री हनुमान सरी वर्सेस भरणाथ पेजारी या दोन्ही संघांना तयार करायचं आहे. अर्थात मैदान क्रमांक 1 साठी अनेक नामांकित संघ अनेक या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध संघ जे खऱ्या अर्थानं आपल्या खेळाच्या कर्तृत्वावर ज्यांना अनेक ठिकाणी अंतिम जिल्ह्यापद मिळवलेले असे अनेक संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र निश्चितपणे सहभागी झालेले आहेत. चालू सामन्यानंतर टीपीएम कारावी वर्सेस वर्षे वाशी या सामन्यामध्ये वर्षे वाशी नाममात्र एका गुणानं विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. अशीच आघाडी पिछाडी आपण सातत्यानं पाहतोय. हा मैदान क्रमांक 2 वर दुसरा सामना जो ट्रायब्रेकर अर्थात बरोबरी सोडलाय आणि निश्चितपणे 2 पैसारी वर्सेस श्री गणेश उरण या दोन्ही संघांना विनंती असणार आहे. आपण कृपया मैदान क्रमांक 2 कडे चला. आता मात्र खिडकीच्या बाजूने निश्चित आगळा आणि वेगळा असतो. मित्रांनो, 5-5 चढाई असतात. प्रतिस्पर्धी संघाला देखील तशाच प्रकारच्या पद्धतीने संधी मात्र दिली जाते. मात्र संधीचा जो सोनं करतो ना तोच खऱ्या अर्थानं विजेता ठरतो. ज्याला संधी मिळतो तो नशीबवान असतो, संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो मात्र विजेता असतो. गायकवाड संघाकडून सर मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी बालयोग पैसारी वर्सेस श्री गणेश उरण. बालयोग पैसारी हा संघ मात्र उपस्थित झालेला आहे. श्री गणेश उरण आपण देखील 2-5 असं गुणफलक आहे. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 3 साठी चालू सामना ओंकार वेशवी वर्सेस नवकिरण भेंडकळ उरण. या सामन्यामध्ये ओंकार वेशवी हा संघ 13 गुणांनं विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं देखील धन्यवाद. खऱ्या अर्थानं उरण या ठिकाणीहून हा संघ इथे खेळण्यासाठी आला होता. आम्ही आपल्याला धन्यवाद देणार आहोत या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. आपला देखील धन्यवाद. चला, मैदान क्रमांक 2 साठी विनंती करणार आहोत. बालयोग पेसारी हा संघ उपस्थित झालेला आहे. श्री गणेश उरण आपण चला. श्री गणेश उरण आपल्यासाठी शेवटचे 2 मिनिटं असतील. लास्ट 2 मिनिट. बालयोग पेसारी उपस्थित झालेला आहे. श्री गणेश उरण आपण चला. एक घडीतली घडीची लढत आपण अर्थात 1 वर पाहतोय. 3-6 कबड्डी आहे. शेवटपर्यंत काय घडेल आणि काय बिघडेल हे मित्रांनो आपल्याला सांगता येत नसतं. एक लाल मातीमध्ये खेळला जाणारा शक्तीचा एकतेचा सण शक्तीचा असा हा खेळ आणि निश्चितपणे अर्थातच या ठिकाणी खिडकी या संघानं मात्र हा सामना जिंकलेला आहे. एक आशेचं किरण कुठेतरी पाहायला मिळत होतं आणि निश्चितपणे एक आनंदाचा क्षण हा खिडकीच्या बाजूनं मात्र उगवला आणि नक्कीच पुढच्या फेरीमध्ये मात्र प्रवेश पत्र ठरला.